नमस्कार आरोग्य संदेश या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण आयुर्वेदातील सर्वात प्रभावी घरगुती उपाय पाहणार आहोत ज्याचा उपयोग रोगप्रतिकारक शक्ती आणि महत्त्वाचे म्हणजे आपल्या छातीत कितीही प्रमाणात जमा झालेला जुना कफ पूर्णपणे बाहेर काढण्यासाठी आणि ऑक्सिजनची पातळी देखील वाढविण्यासाठी हा गुणकारी आहे चला तर मग पाहूया असा हा बहुगुणी उपाय तत्पूर्वी माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ रोज तुम्हाला घरबसल्या पाहता येतील पहा देशभरात कोरोनाचा कहर झपाट्याने वाढत आहे दररोज देशभरात लाखाहून अधिक रुग्ण आढळत आहेत कोरोनाची दुसरी लाट आल्यापासून गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णवाढीचे नवनवे उच्चांक स्थापन करत आहे गेल्या अकरा दिवसात फक्त दोन वेळा रुग्णवाढ मंदावलेली असून संपूर्ण देशात कोरोना रुग्णाच्या संख्येत मोठी भर पडत असताना कोरोना संक्रमितांमध्ये ऑक्सिजनचा अभाव जीव ठरत आहे म्हणूनच आज आपण छातीतील कफ पूर्णपणे मोकळा होण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आणि महत्त्वाचे म्हणजे आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढविण्यासाठीचा हा उपाय असून याचा उपयोग कसा करावा याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर या बहुगुणी उपायासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहेत पिंपळाची पाने जी आपल्याला सहजरित्या आणि मोफतमध्ये कुठेही मिळू शकतात अशी ही पिंपळाची पाने साधारणपणे आठ ते दहा घ्यायची आहेत ती सर्वप्रथम पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि त्यानंतर या पानाच्या दोन्ही साईडचा भाग म्हणजेच देट आणि हा खालचा भाग काढून घ्यायचा आणि त्यानंतर एक ग्लास पाणी आपल्याला गरम करायचे आहे आणि त्यामध्ये ही पाने ॲड करून आपल्याला ही चांगल्या प्रकारे उकळवून घ्यायची आहे म्हणजेच याचा काढा आपल्याला या ठिकाणी बनवून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण जाणून घेऊया या पानांचा आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढविण्यासाठी छातीत जमा झालेला कफ बाहेर काढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी यकृत फुफ्फुसे मजबूत होण्यासाठी याचा उपयोग कशा प्रकारे होतो याविषयीची सविस्तर माहिती तर ठिकाणी आपण पिंपळाची पाने रोज सकाळी नियमितपणे चावून देखील खाऊ शकतो किंवा वेळ असेल तर याचा रस काढून पिऊ शकतो किंवा अशा प्रकारे काढा बनवून देखील पेऊ शकतो पिंपळाच्या पानामध्ये कार्बोहायड्रेट प्रथिने चरबी फायबर कॅल्शियम लोह तांबे आणि मॅग्नेशियमचे घटक जास्त प्रमाणात असतात याबरोबरच पिंपळ फुफ्फुसांसाठी फायदेशीर आहे फुप्फुसाच्या मार्गात सूज येणे कडकपणा येणे घसा खवखवणे श्वास घेण्यास अडचण येणे छातीत कडकपणासह खोकला येणे यासाठी आपण पिंपळाचे पानाचे सेवन नक्कीच करू शकता पिंपळाच्या पानाच्या अर्कामध्ये असे विशेष गुणधर्म आहे श्वसनाचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी दररोज पिंपळाची दोन हिरवी पाने अवश्य चावून खावीत यामुळे नक्कीच आराम मिळू शकतो तसेच पिंपळाची पाने ऑक्सिजनची पातळी देखील वाढविण्यासाठी अत्यंत प्रभावी आहेत याबरोबरच रोगप्रतिकार शक्ती देखील वाढविण्यासाठी याचा उपयोग होतो पिंपळाची पाने रोगप्रतिकारक शक्ती वाढवते कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या दरम्यान प्रत्येक व्यक्तीने आधीच रोगप्रतिकारक शक्ती बळकट केली पाहिजे जेणेकरून संसर्ग टिकू शकणार नाही यासाठी पिंपळाच्या पानासह पिंपळाच्या खोडाचे देखील मिश्रण तयार करू शकतो असा हा पिंपळाच्या पानाचा रस आपण दिवसातून एक ते दोन वेळेस घेऊ शकतो साधारणपणे अर्धा कप हा रस आपण एक व्यक्ती घेऊ शकते याबरोबरच यकृत मजबूत होण्यासाठी देखील याचा उपयोग होतो जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने यकृतावर त्याचा वाईट परिणाम होतो अशा परिस्थितीत यकृत निरोगी राहण्यासाठी पिंपळाच्या पानाचे सेवन केले जाऊ शकतो यकृताचा आजार असणाऱ्या व्यक्तींनी देखील दररोज सकाळी पिंपळाची पाने खाणे उपयुक्त ठरते आता आपण जाणून घेणार आहोत आपल्या छातीत जमा झालेला कफ बाहेर काढण्यासाठी या पिंपळाचा पानाचा उपयोग कशाप्रकारे होतो जर छातीमध्ये भरपूर प्रमाणात कफ जमा झालेला असेल तर पिंपळाचे पान यासाठी अत्यंत गुणकारी आहे पिंपळाच्या पानामध्ये उपचारात्मक घटक आढळतात याचा उपयोग केल्याने कफमध्ये आराम मिळतो पिंपळाच्या पानाचा ज्यूस सेवन केल्याने कफची समस्या दूर होते तसेच पिंपळाची पाने सुकवून देखील आपण याची पावडर यूज करू शकतो अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपला हा काडा तयार झालेला आहे आता हा काडा आपल्याला गाळून घ्यायचा आहे आणि कोमट असताना प्यायचा आहे साधारणपणे दिवसभरात एक वेळेस किंवा एक एक कप दोन वेळेस देखील आपण हा पिऊ शकतो या एकाच घरगुती उपायाने छातीत जमा झालेला कफ पूर्णपणे नाहीसा होऊन आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी देखील वाढते आणि महत्त्वाचे म्हणजे गर्भाशयात असणाऱ्या गाठीदेखील या उपायाने नाहीशा होतात अशा प्रकारे काहीही खर्च न करता अगदी घरच्या घरी हा घरगुती उपाय करा आणि या संसर्गाच्या काळातील अनेक समस्या घरबसल्या नाहीशा करा माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद